पुणे पोलिसांनी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावल्याची माहिती समोर येते आहे. एनआयएच्या तपासामध्ये ही माहिती समोर आलेली आहे. तर दहशतवाद्यांचा 26-11 पेक्षाही मोठा हल्ला करण्याचा कट होता. मोहम्मद खान, मोहम्मद साकी असं दहशतवाद्यांचं नाव असल्याची माहिती समोर येते. तर दुर्घटना घडण्याआधीच दहशतवाद्यांना पोलिसांनी पकडल्याची माहिती समोर येते. आता जी सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, 18 जुलैला पुण्यातील कोथरूड पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान या दोन्ही दहशतवाद्यांना पकडल्याची माहिती समोर येते. आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. पुणे पोलिसांनी दहशतवाद्यांचा एक मोठा कट उधळून लावलेला आहे. एनआयएच्या तपासामध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर दहशतवाद्यांचा 26-11 पेक्षाही मोठा हल्ला घडून आणण्याचा कट होता. मोहम्मद खान, मोहम्मद साकी असं या दहशतवाद्यांचं नाव आहे. तर दुर्घटना त्यांनी घडवण्याआधीच या दोन्ही दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी पकडल्याची माहिती समोर येते आहे. तर 18 जुलैला पुण्यातील कोथरूड पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान या दोन्ही दहशतवाद्यांना पकडलं होतं अशी माहिती समोर येते. आणि त्यानंतर जेव्हा एनआयएनं तपास केला तेव्हा हे दोन्ही दहशतवादी 26-11 पेक्षाही मोठा हल्ला करण्याचा कट रचत होते अशी माहिती समोर येते आहे. त्यामुळं आता हे दोन दहशतवादी नेमक्या कोणत्या दहशतवादी संघटनांचे आहेत आणि त्याचबरोबर त्यांचा कट नेमका काय होता असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. तर या दोन्ही दहशतवाद्यांना 18 जुलैला पुण्यातील कोथरूड पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान पकडलेलं होतं. आणि त्यानंतर जेव्हा एनआयएनं तपास सुरू केला एनआयएला काही धागेदोरे सापडले आणि त्यामध्येच या दोन्ही दहशतवाद्यांची तपासणी झाली आणि त्यामधून धक्कादायक अशी माहिती आता समोर येते. तर 26-11 पेक्षाही मोठा हल्ला करण्याचा या दोघांचा कट होता. मोहम्मद खान, मोहम्मद साकी असं या दोघांचं नाव असल्याची माहिती समोर येते. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे फोन लाईनवर आपल्यासोबत जोडले गेले आहेत. चंद्रशेखर, काय सांगाल, 26-11 पेक्षाही मोठा हल्ला घडवण्याचा कट होता असं कळत आहे, पण पोलिसांनी या दोन्ही दहशतवाद्यांना जुलैमध्येच पकडलं होतं असंही समोर येतं. काय अपडेट्स आहेत आणि काय काय आतापर्यंत या तपासातून समोर आलंय? नक्कीच, खरं तर इसिस नावाची जी दहशतवादी संघटना आहे, या दहशतवादी संघटनेचे हे दोन आरोपी जे आहेत ते पुणे पोलिसांनी 18 तारखेला पकडले होते जुलैच्या. आणि खरं तर त्याचा तपास जो आहे त्यानंतर शहर पोलीस, एटीएस आणि आता या सगळ्या गुन्ह्याचा तपास एटीएस एनआयए करत आहे. आणि एनआयएच्या सगळ्या तपासामध्ये एक मोठी आणि धक्कादायक बाब जी उघडकीस आली की मुंबईमध्ये जो 26-11 हल्ला झाला होता त्या हल्ल्यापेक्षा मोठा जो दहशतवादी हल्ला भारतामध्ये करण्याचा त्यांचा कट होता. खरं तर हे जे दोन दहशतवादी आहेत ते पुणे आणि सातारा परिसरातील इतर जंगलामध्ये जाऊन त्यांनी रेकी केली होती ड्रोनद्वारे. आणि त्या ठिकाणी त्यांनी बॉम्ब ब्लास्ट जे आहे त्याचं प्रशिक्षण घेऊन त्या ठिकाणी त्याची चाचणी सुद्धा केली होती. आणि या सगळ्या विषयीचा जो एनआयए आता तपास करत असताना 26-11 मध्ये ज्यावेळेस हल्ला झाला होता मुंबईमध्ये त्यापेक्षाही मोठा जो हल्ला भारतामध्ये करण्याचा त्यांचा हा सगळा कट जो आहे तो आता समोर आलेला आहे. फरा निश्चितच चंद्रशेखर, या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित होतोय की 26-11 पेक्षाही मोठा हल्ला करण्याचा कट या दोघांनी रचलेला होता, तर त्यासाठी काही साहित्य जमवलेलं होतं का आणि या दोघांनी काय कबुली दिली आहे याविषयी काय कळतंय? नक्कीच, ज्यावेळेस पुणे शहर पोलीस आणि एटीएस तपास करत होतं या दोन्ही जे आरोपी पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये ज्या ठिकाणी राहत होते त्यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात ड्रोनचं साहित्य त्याचबरोबर बॉम्बलास्टसाठी लागणारं जे साहित्य आहे त्या साहित्य पोलिसांनी जप्त केलं होतं. त्याचबरोबर या सगळ्या कारवाईमध्ये गोंदियामधून एका ट्रिपरला अटक करण्यात आली होती. त्याचबरोबर पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलमधल्या एका डॉक्टरला सुद्धा पोलिसांनी अटक केली. खरं तर आतापर्यंत या सगळ्या तपासामध्ये 8 जणांना अटक करण्यात आलेली आहे. परंतु धक्कादायक बाब म्हणजे एनआयए ज्या वेळेस सगळ्या घटनेचा तपास करत आहे अत्यंत गोपनीयरित्या आणि त्या सगळ्या तपासामध्ये एनआयएला एक ही सगळ्यात मोठी धक्कादायक बाब जी आहे तपासात समोर आलेली आहे की महाराष्ट्र आणि भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हल्ला करण्याचा त्यांचा कट होता. आणि तो कट जो आहे तो खरं तर पुणे पोलिसांनी 18 जुलैलाच पकडल्यामुळे तो हाणून पडला. निश्चितच चंद्रशेखर, 18 जुलैला पुणे पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान या दोन्ही दहशतवाद्यांना पकडलं आणि त्यानंतर त्यांचा नेमका कट काय होता ते समोर आला आणि कट रचण्याच्या आधीच त्यांना पकडलं असंही म्हणता येईल. दरम्यान नेमका हा हल्ला ते कुठे करणार होते आणि कशा पद्धतीचा करणार होते याविषयी काही कळालंय? या ठिकाणी खरं तर आपण पाहिलं तर सातारा, सासवड आणि पुणे शहराजवळ जंगल परिसर आहे त्या ठिकाणी त्यांनी चाचणी केली होती. खरं तर या ठिकाणची चाचणी त्यांची सुद्धा झाली होती. त्या ठिकाणी त्यांनी बॉम्ब ब्लास्ट साहित्य वापरलं होतं. बॉम्ब ब्लास्ट कशा पद्धतीनं करतात ते त्यांनी त्या ठिकाणी सगळी एक जो
बॉम्ब ब्लास्टचा अगोदरचा जो ट्रायल असतो तो ट्रायल त्यांनी केला होता. आणि शहरामध्ये महत्त्वाची जी भारतातली शहर आहेत त्या शहरामध्ये हे जे आरोपी आहेत हे आरोपी बॉम्ब ब्लास्ट करणार होते. फार निश्चितच चंद्रशेखर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. एकंदरीतच पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे 26/11 पेक्षाही मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत असलेले हे दहशतवादी पकडले गेले. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.